हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲसपॅरंट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचं आपलं बुद्धिमत्ताचा साठावं लेक्चर आहे ओके बुद्धिमत्ताचा आपलं साठावं लेक्चर आहे आणि घड्या या प्रकरणामधले आपण आज तिसऱ्या तिसरा पार्ट पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण मॉडरेट लेवलचे टाईप्स बघणार आहोत मॉडरेट लेवलचे टाईप्स बघणार आहोत एक सेक्स या संपूर्ण बुद्धिमत्ता सिरीजमध्ये तुम्हाला एकूण बावीस टॉपिक्स मिळेल बावीस टॉपिक्सपैकी वीस आणि हे दोन ओके चला आता आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू आतापर्यंत आपण पंधरा टाईप पाहणं झाले होते हा टाईप झाला होती की होता ओके ठीक आहे नसन झालं तर घेऊन घेऊ झाला असतं डबल घेऊ अकरा अजून तेरा मिनटं वाजेचा विरुद्ध कोण किती अशा कंडिशनमध्ये लिहून घ्या पाहिलं तीस गुणला तास मायनस अकराचे दोन गुण्हेला मिनिटी ओके ते तीस गुणला तास किती आहे तर अकरा मायनस अकराचे दोन मिनिटी किती आहे तेरा गुणला तेरा हे होते अकरा तरीक तेहत्तीस म्हणजे तीनशे साठ सॉरी तीन तेहत्तीस आणि हे हो शून्य तीन तीनशे तीस, हो। ती, हो तीस, तीस, तीस मायनस हे होते बेसकं बारा पॉईंट बेपंच दहा अकरा पाच पंचावन्न पॉईंट हातच्याले पाच अकरा सकं सहासष्ट सहासष्ट पाच एकाहत्तर एकाहत्तर पॉईंट पाच तुमचा आन्सर येते करून घ्या इकडे सॉल्व करून घे ना तीनशे तीस मायनस एकाहत्तर पॉईंट पाच पॉईंट द्या दहातून पाच गेले पाच धमकीला वापस दहातून दोन गेले आठ धमकीला वापस तेरामधून आठ गेले किती पाच राहते का हो तेरामधून आठ गेले पाच राहते धमकीला वापस तीनातून एक गेला दोन टू फाईव्ह एट पॉईंट फाईव्ह टू फाईव्ह एट पॉईंट फाईव्ह आता नेहमी लक्षात ठेवा विरुद्ध कोण हा एकशे पेक्षा जास्त असतो ओके अशी तुमची घड्याळ आहे हे झालं नव्वदचा कोण हा झाला एकशे ऐंशीचा कोण ओके एकशे ऐंशीचा कोण झाला हा पूर्ण झाला एकशे ऐंशीचा कोण समजा मी इथून ते इकडे इथपर्यंत येतो म्हटलं हा झाला दोनशे सत्तरचा कोण हा पूर्ण झाला दोनशे सत्तरचा कोण हा इथून ते एवढा झाला एकशे ऐंशीचा कोण ओके आणि हा झाला टू वाला कोण टू वाला कोण हा इथून तेवढा एकशे ऐंशी अंश आपला दोनशे अठ्ठावन्न म्हणजे इंडायरेक्टली दोनशे साठ वगैरे पाहिजे तर तो, तो कोण होते मित्रांनो हा असा इथून इथून तर एवढा काहीतरी कोण होते तो एवढा आणि विरुद्ध कोण म्हणजेच कोणता तर अपोजिटवाला कोण ओके जो छोटा आहे जो इथून तेवढा असा छोटा आहे हे ते अकरा वाजून तेरा मिनट वगैरे जाऊ दे आता ते नंतर विसरा हे इथून ते एवढा असा छोटा आहे इथून ते एवढा असा छोटा कोण म्हटलं पा हे डबल काढतो याला मिटवतो वाटलं थोडंसं तुमची घड्याळ अशी आहे तुमची घड्याळ अशी आहे ओके तुम्हाला आत्ताच पाहिला आपण हा कोण होते तुमचा दोनशे साठच्या आसपास म्हणजे दोनशे अठ्ठावन्न दोनशे साठच्या आसपास ओके हा कोण झाला हा हा कोणता हा कोणता हा को विरुद्ध कोण राहील आणि कोण कोणता हा छोटावाला छोटा कोण ठीक आहे जो एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा कमी आहे तो कोण झाला आणि विरुद्ध कोण म्हणजे कोण तर एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त जो की हा कोण झाला आपला आन्सर आला दोनशे अठ्ठावन पॉईंट पाच आन्सर आला म्हणजे तोच आहे तुमचा विरुद्ध कोण ओके चला एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त आन्सर येत आहे तर तो तुमचा विरुद्ध कोण होईल त्याला मग मा तीनशे साठमे वजा करण्याची गरज नाही टाईप नंबर सतरा बघा आता टाईप नंबर सतरा घड्याळात एक ते दोनच्या दरम्यान किती वाजता घड्याळची काठे एकमेकांच्या विरुद्ध येतील एक वाजेपासून दोन वाजेपर्यंत तुम्हाला सांगितलंय काटे एकमेकांपासून विरुद्ध येणे म्हणजे कर... विरुद्ध काटे एकमेकांपासून विरुद्ध येणे ठीक आहे काटे काटे एकमेकांच्या विरुद्ध येणे असं कधी कधी किती किती वेळा घडते ते पा सांगतो एका तासात एका तासात एक वेळा बारा तासात अकरा वेळा आता हे एका तासात एक, एक वेळा तर बारा तासात बारा वेळा पाहिजे परंतु एक न का कमी दिसता येतं कारण की काटे एकमेकांच्या विरुद्ध असणे म्हणजे एक काटा इतर राहते आणि एक काटा इतर अशाच कंडिशन म्हणजे हे खालची सहाची वेळ आहे ना बस हे सहाची वेळ मायनस करा या ठिकाणी इथे येतो का या ठिकाणी सहाची किंवा सहा वाजताची वेळ पकडू नका ओके आता सहा किती दर पार दर बारा तासामध्ये वेळ सहा येते म्हणजे प्रत्येक बारा तासाला वेळ सहा मायनस करायचे तसंच मी म्हटलो चोवीस तासात म्हटलं ते हेच बाराची इकडे डबल दुपट चोवीस होत आहे अकाशे दुपट बावीस ओके इथे पण बघा चोवीस तासामध्ये सहाच्या वेळेस दोन वेळेस येते म्हणून आपण इथून दोन वेळा मायनस केलं चोवीस तासात चोवीसच्या वेळेला पण बावीस लिहिलं तसंच अठ्ठेचाळीस तासात फोर्टी फोर वेळा ठीक आहे लिहून घ्या झाला पाठ केलं तुम्ही लक्षात राहिलं स्क्रीनशॉट काढून घ्या तसंच काटे एकमेकांवर येणे एकमेकांवर येणे एकमेकांच्या अंगावर येणे सेम आहे फक्त हे सहाच्या ऐवजी बाराची वेळ मायनस करा ओके काटे एकमेकांच्या अंगावर येणे ऐवजी बाराची वेळ मायनस करा झाला समजलं इथं संपला विषय झालं ओके हे झालं काटे एकमेकांवर येणे हे थेरी सारखंच आहे तुमचं थेरी सारखं तुम्हाला सांगत आहोत आता काटे एकमेकांवर ऐवजी काटे काटकोणात येणे या काटे काटकोणामध्ये येणे ते सांगतो इथं एक वेळेच्या ऐवजी दुप्पट करा अकराच्या ऐवजी बावीस करा बावीसच्या ऐवजी चव्वेचाळीस वेळा करा आणि चव्वेचाळीसच्या ऐवजी अठ्ठ्याऐंशी वेळा करा बस झाला संपला विषय आणि इथं बारा चौथा आता हे तीन अँड नऊ करा ठीक आहे तीन व नऊची वेळ पकडू नका ओके तीन व नऊची वेळ पकडू नका बस झालं तुमचा आन्सर ह्याला मग एकपासून दोनपर्यंत तर हे एक, एक वेळा होईल नेक्स्ट आठ ते बाराच्या दरम्यान घड्याळचे काटे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला किती वेळा येतील ठीक आहे बा विरुद्ध बाजूला आठपासून पासून बारापर्यंत मोजा इथं बारा होते तीन सहा नऊ ठीक आहे नऊ नंतर दहा अकरा आणि बारा दहा अकरा बारा सहा नंतर सात हे आठ आठपासून पासून तुमचे इथं काटे चालत आहे पहिल्यांदा इथं क्रॉस करण दुसऱ्यांदा इथं तिसऱ्यांदा इथं आणि चौथ्यांदा इथं इथं क्रॉस कर चार तासात चार वेळा क्रॉस करण ठीक आहे चार तासात चार वेळा चला टाईप नंबर अठरा आहे ना फक्त मला एकदा चेक करू दे चार वेळा चार तासामध्ये चार वेळा का तर पा सांगतो कसं सर, सर तुम्ही म्हणा विरुद्ध वेळ आहे विरुद्ध वेळेसाठी तुम्हाला सहाचं डिलीट करावं लागते ठीक आहे विरुद्ध वेळेसाठी सहाचं डिलीट करावं लागते एकदम मग थोडं पाहून घेतो वाटलंस सहाची वेळ डिलीट करावं लागते विरुद्धसाठी सहाची वेळ डिलीट करावं लागते परंतु सहा कोटं इथं दिसतच नाही ना रे इकडं बा सहा आपल्या काउंटिंगमध्ये सहा येत आहे का आठपासून पासून तर तास काटा असा चालला आहे इकडं तास काटा, तास काटा असला इकडं मिनिट काटा पूर्ण आहे वाटलं चार वेळेस फिरंतो परंतु तास काटा इथे इथंच आहे म्हणून सहाची वेळ काही पकडायचं काही टेन्शनच घ्यायचं नाही सहाच्या वेळेचा काही समज येत नाही ओके चला कारण की याच्या दरम्यान इथं एक वेळेस होईल ह्या दोघा दरम्यान असं दुसऱ्या वेळेस ह्या तिघा दरम्यान हे चौथ्या वेळेस याच्या दरम्यान सहाच्या आधीच इथं येऊन जाईल ठीक आहे चला हा काटा जेव्हा अकरा आणि बाराच्या मधामध्ये येईल तेव्हा मिनिट या Next, ते काटा सहाच्या आधी राहील प्रकारे चार तास तुमचा आन्सर आहे नेक्स्ट सोमवारी सकाळी पाच ते बुधवारी सकाळी पाचपर्यंत काटा व मिनिट काठा एकमेकांच्या विरुद्ध बाजूला किती वेळा येईल लिहून घ्या सोमवार सकाळ पाच ते बुधवार सकाळ सकाळी पाच लिहितो सोम परि पाच एम टू बुधवार पाच एम ठीक है डबल तो सोमवारी पांच एम टू मंगल पांच एम से होते चौबीस तास ठीक है आता मंगलवार पांच एम पासून मंगलवार पांच एम पासून टू बुधवार पांच एम बुधवार पांच एम, पास एम। हे होते पण चोवीस तास चोवीस तास प्लस चोवीस तास दोन दिवसाचे एकूण होईल फोर्टी एट तास ठीक आहे किती पहा सोमवारपासून तर मंगळवार नंतर बुधवार एकूण दोन दिवस होते आणि दोन दिवस म्हणजे होते अठ्ठेचाळीस तास ओके चला तुम्हाला काय करायचं आहे काटे एकमेकांच्या विरुद्ध तुम्हाला सांगितलंय अठ्ठेचाळीस तासामध्ये अठ्ठेचाळीस तासात काटे एकमेकांच्या विरुद्ध चौचाळीस वेळा ठीक आहे चौचाळीस वेळा होते तुम्हाला मी सांगितले चला एकमेकांच्या विरुद्ध पण चौचाळीस वेळा होते आणि एकमेकांच्या अंगावर पण चौचाळीस वेळा होते जर नाईन्टी डिग्री म्हटलं तर काटकोणात किती वेळा म्हटलं तर ते अठ्ठ्याऐंशी वेळा होईल वाटल्यास चला दोन ते तीन वाजल्यास दर दोन ते तीन वाजल्याच्या दरम्यान तास काटाओ मिनिट काटा काटा तंतुतंत एक तंतोतंत एकावर एकमेकांवर किती वाजता येईल दोन पासून तीन पर्यंत म्हणजे ते होते एक तास ठीक आहे एक तास हो। काटा तंतोतंत एकमेकावर येत आहे एकमेकाने एकमेकावर येत आहे काटा एकमेकावर एकमेकावर येत तर बाराची वेळ बाराची वेळ आपण आपण वगळतो ओके पण एक दोन पासून तीन पर्यंत कुठं बारा येत आहे का नाही ना म्हणून एका तासामध्ये ते दोन्ही काटे एक वेळा एकमेकाच्या अंगावर येईल आणि एकमेकाच्या विरुद्ध येईल आन्सर तुमचं अंगावर एकमेकांवर वाटलं एक आन्सर आहे ठीक आहे तर याची थेरी होऊन आहे मित्रांनो थोडं फास्टच घेतो तेवढं काही हे नाही सोमवारी सकाळी सहा ते मंगळवारी सकाळी सहापर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांवर तंतोतंत किती वेळा येईल पहा सोमवारी सकाळी सहा एम सहापासून सहापर्यंत टाईम सेम आहे म्हणून सोमवारपासून तर मंगळवार होते चोवीस तास आणि चोवीस तासामध्ये काटे एकमेकांवर तंतोतंत तुम्हाला सांगितलं हे बावीस वेळा येते ठीक आहे नेक्स्ट आता बघा याची थेरी डायरेक्ट तुम्हाला सांगून सांगूनच आहे त्यामुळे काही तेवढं काही अगावचं काही करण्याची गरज नाही रविवारी सकाळी नऊ पा सकाळी नऊ ते दुपारी दोन रविवारपासून तर मंगळवारपर्यंत लक्षात ठेवा पा लिहा रविवारी नऊ एम टू मंगळवार मंगल एम हे होते अठ्ठेचाळीस तास रविवारनंतर सोमवार मंगळवार दोन दिवस होते दोन दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस तास नऊ वाजेपासून तर नऊ वाजेपर्यंत पकडलं आता तसंच मंगळवारी नऊ एम ला आहोत आता मंगळवारीच मंगळवारी नऊ एम पासून तर दोन पी एम पर्यंत किती तास होते मोजून घ्या ना नऊ नंतर दहा अकरा बारा एक दोन तीन दोन पाच पाच तास ठीक आहे पाच तास चला पहिलं वाटल्यास तुम्ही अठच्या तासाचं पाहून घ्या नंतर वाटल्यास हे पाच तास तर पासून तर दोन पी पर्यंत तुम्ही पाहू शकता ओके त्यासाठी तंतोतंत एकमेकावर किती वेळा येतील ह्या अठ्ठेचाळीस तासात पहिल्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला माहीत आहे ते येते चौचाळीस वेळा प्लस नऊपासून दोनपर्यंत हे होतं पाच तास होत आहे यायला या पाहिजे पाच वेळा यायला पाहिजे परंतु नऊपासून तर दोनपर्यंत नऊ नंतर हे दहा होते नंतर अकरा होते नंतर बारा होते ही बाराची वेळ तुम्हाला डिलीट करायचे आहे ठीक आहे तर एक नंतर दोन एक नंतर दोन हे डि डिलीट करा राहिले राहिली किती चार चार वेळा राहिले ठीक आहे पाच ऐवजी आपण एक वेळ बाराचे टाइमिंग डिलेट के, मॅनस केल्यावर वगळल्यावर तुमच्या ऐवजी चारच वेळा इथे लिहावं लागेल अशा वेळेस आणि चार फोर्टी एट वेळा ठीक आहे आन सर तुमचं फोर्टी एट वेळा चार ते पाच वाजता चार ते पाच चार ते पाच वाजताच्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा यांच्या दरम्यान चा कोण किती वाजता येईल ठीक आहे चला चार ते पाच वाजता दरम्यान तास काटा व मिनिट काटा यांच्या दरम्यान नव्वदचा कोण किती वेळ वा, किती वाजता अरे किती वेळा येईल ठीक आहे चार वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत नवद अंशचा कोण अंशचा कोण म्हणजे होते काटकोण नव्वद अंश कोण याचे जे कोणतं होते काटकोण चला जमलं इथपर्यंत तुमचं सगळ्यांचं चारपासून तर पाचपर्यंत पर्यंत हे होते एक तास ठीक आहे नव्वदच्या कोणसाठी तुम्हाला मी सांगितले तीन अँड नऊची वेळ वगळा परंतु चारपासून पाचपर्यंत तीन आणि नऊची वेळ येते का नाही येत आहे ना ठीक आहे मग डायरेक्टच करा चारपासून पाच पर्यंत पर, एक तास होते आणि एक तासामध्ये काटकोण किती वेळ दोन वेळा होते आन्सर तुमचं काय तर दोन वेळा काटकोण तयार होईल नेक्स्ट रविवारी सकाळी नऊ ते मंगळवारी सकाळी नऊ नऊ एम वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्या दरम्यान नवदानच्या कोण किती वेळा येईल रविवारपासून सोम सोम टू मंगळ हे होते दोन दिवस टू डेज सकाळी नऊ ते सकाळी नऊ म्हणजे सरळ डायरेक्ट दोन दिवस म्हणजे होते अठ्ठेचाळीस तास ठीक आहे फोर्टी हो एट तास टाईम सेम असेल तर डायरेक्ट दिवसच होते डायरेक्ट दोन दिवस होते दोन दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस तास आता अठ्ठेचाळीस तासात नऊ दशाचा कोण किती वेळ होते ते सांगू तुम्हाला थोडं घाम येत आहे तो पण तुम्ही आन्सर करा सांगू होता पहा तुम्हाला सांगितलं मी एक तासामध्ये अंशाचा कोण होते एक वेळा बारा तासामध्ये होते अकरा वेळा सॉरी दोन वेळा बारा तासामध्ये होते बावीस वेळा चोवीस तासामध्ये होते चव्वेचाळीस वेळा आणि फोर्टीएट तासामध्ये होते अठ्ठ्याऐंशी वेळा आन्सर तुमचं अठ्याऐंशी ठीक आहे दोन दिवसामध्ये अठ्ठ्याऐंशी वेळा मला फक्त एकदा आन्सर चेक करू द्या टाईप चोवीसचं चो। अठ्ठ्याऐंशी वेळा तुम आपला आन्सर बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन टाईप नंबर पंचवीस तीन वाजता तास व मिनिट काटा, काटा यांमधील कोण किती अंशाचा असेल तीन वाजता तास व मिनिट काटा यांमधील कोण किती अंशाचा असेल डायरेक्ट काढा असं डायरेक्ट टाइम दिला असेल ना आणि कोण काढायचा असेल तर एक सूत्र लावा कोण इज इक्वल टू थर्टी गुणला ती टी मायनस अकराचे दोन मिनटे आता टी म्हणजे तुम्ही तास लिहा इथे तास थर्टी तास मायनस अकराचे दोन मिनटे म्हणून थर्टी गुणला तास किती आहे तीन मायनस अकराचे दोन गुणला मिनटं किती आहे शून्य म्हणून शून्य शून्य मिनटं आहे याचा अर्थ हे पूर्णतः आन्सर इथे शून्य येणार आहे म्हणून तीस तरी नव्वद अंश मायनस शून्य अंश एज इकड टू तुमचा आन्सर आहे नव्वद अंश म्हणून तो कोण तुमचा होईल तास आणि मिनिट काढायचा कोण नेहमी कोण विचारला तर तास आणि मिनिट काढायचा कोण तास आणि मिनिट काटा जर मेन्शन नसन केलं तरी पण तास आणि मिनिट काटा काढायचा ओके तास आणि मिनिट काटा समजून काढायचं खूप घाम येत आहे ठीक आहे एक लेक्चर कम्प्लीट करतो आणि थांबतो जर प्रश्नामध्ये समजा तास आणि मिनिट काढायच्याऐवजी तास आणि सेकंद मिनिट आणि सेकंद काटा विचारलं तर वाटल्यास त्यानुसार करायचं सेकंद काटा टाकायचा ओके okay, आन्सर तुमचं नव्वद अंश आणि नेहमी लक्षात ठेवा जो कोण आहे तो एकशे ऐंशीपेक्षा नेहमी कमी असतो कमी असतो आणि जर जास्त आला तर त्याला चा। तीन साठमधून मायनस करायचं साडेतीन वाजता तास काटा आणि मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असतो सेम तसंच थर्टी गुणला तास म्हणजे तीन तास मायनस अकराशे दोन गुणला मिनटे म्हणजे तीस मिनिटे हे होते तीनिक नऊ म्हणजे नव्वद मायनस पंधरा गुणला अकरा किती वन सिक्स फाईव्ह दोघांचा आन्सर आहे ते मायनसचे येते काहीतरी पंच्याहत्तर तर मायनस पंच्याहत्तर आहे ते पंच्याहत्तरच्या मायन ऋण चिन्ह सोडून द्या ऋण चिन्ह सोडावे मग तुमचा आन्सर किती कोण इज इक्वल टू फुड सेव्हन्टी फाईव्ह सेवन्टी फाईव्ह अंश ठीक आहे प पंचाहत्तर अंश तुमचा कोण आहे नऊ वाजून दहा मिनटं नऊ दहा वाजता नऊ वाजून दहा मिनटं वाजता तास काटा व मिनिट काटा यामधील कोण काढा ठीक आहे सेम तसंच आहे तीस गुणला नव तास थर्टी गुणला टी मायनस अकराशे दोन गुणला मेंटे तीन नऊ सत्तावीस दोनशे सत्तर मायनस पाच अकरा माझी पंचावन्न दहा जून पाच गेले पाच दमकेलो आपस सत्तावीस म्हणून सहा गेले एकवीस दोनशे पंधरा आता दोनशे पंधरा हा कोण होत नाही कधी कोण नेहमी एकशे ऐंशीपेक्षा कमी पाहिजे म्हणून त्याला करण्यासाठी कोण इज इक्ल टू तीनशे साठमधून ते ही ही संख्या मायनस करा हा दोनशे पंधरा आहे हा कोण नाव मित्र आहे याला विरुद्ध कोण म्हणतात तो विरुद्ध कोण होतो म्हणून मायनस करा दहामधून पाच गेले पाच दैम गेलापास सहामधून दोन गेले चार तीनातून दोन गेले एक वन फोर फाईव्ह ठीक आहे आन्सर तुमचं वन फोर फायू इज युअर राईट आन्सर टाईप नंबर अठ्ठावीस बारा वाजता तास काटा मिनिट काटा यामधील कोण किती अंशचा असेल बारा वाजता तास काटा आणि मिनिट काटा बघा बारा वाजणे म्हणजेच काय होते तुमचं तुम्हाला सांगून देतो बारा म्हणजे इथं काटा असतो तास काटा पण इथंच राहते आणि मिनिट काटा पण इथंच राहते एकमेकावर दोन्ही काटे राहते आणि एकमेकावर जर दोन काटे असेल तर तो कोण होते झिरो अंश सेन्शियसचा झिरो डिग्रीचा कोण होते तुमचा आन्सर आहे झिरो डिग्री किंवा झिरो अंश फक्त झिरो अंश ठीक आहे झिरो अंश त्याला तुम्ही सूत्रानुसार पण काढू शकता थर्टी टी म्हणजे तास तास किती बारा मायनस अकरा छक दोन मिनिट काहीच नाही म्हणजे शून्य तर हे तर आन्सर तुमचं मायनस शून्य शेवटी येणारच आहे आणि हित आहे बारा तरी छत्तीस तीनशे साठ येत आहे ओके आन्सर तुमचं येत आहे तीनशे साठ परंतु तुम्हाला मी सांगितलं आहे कोण नेहमी एकशे ऐंशीपेक्षा कमी असतो त्यामुळे ही जे संख्या येत आहे हीच संख्या तीनशे साठमधून मायनस करा झालं तुमचं शून्य डिग्री अंश शून्य शु... डिग्री शून्य अंश सेल्शियस सॉरी शून्य अंश तुमचा आन्सर आहे ओके चला टाईप नंबर एकोणतीस एकवीस मिनटं झाले टाईप नंबर एकोणतीस एक घड्याळ एक बारा पी एम वाजता योग्य वेळ दर्शवते तर दुपारी तीन वाजेपर्यंत तास काठा किती अंश अंशाचा कोण करेल ठीक आहे दुपारी तीन वाज तीन वाजेपर्यंत तास काठा किती अंशाचा कोण करेल टाईप नंबर एकोणतीस ज्यांना कोणाला येते त्यांनी करून दाखवा त्यांना एकदम इझी आहे हा क्वेश्चन टाईप एकदम तेवढा काही मोठा मोठा नाही तुम्हाला सांगितलं एकदम काही मोठा नाही इझी आहे पहिले या येणं पण सांगतो आणि डायरेक्ट ट्रिकनं पण सांगतो बारा बारा म्हणजे इथं वाजणे होते बारा पी एम पासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत बारा इथं वाजते नंतर एक वाजते नंतर दोन वाजते नंतर तीन वाजते ओके तुमचा तास काटा इथून ते इथं चालला एवढं अंतर चाललं एवढं अंतर डायरेक्ट तुम्हाला सांगितलं मी नव्वद अंशाचं होते म्हणून डायरेक्ट ऑलरेडी सांगितलं आहे ओके चला तर तास काटा किती अंशाचा कोण करेल तुम्हाला सांगितले तास काटा एक तासात तीस अंश चा कोण करतो बारापासून तीन पर्यंत होते तीन तास होते म्हणून दोन तासात साठ अंशचा कोण करतो आणि तीन तासात तीस रिक नव्वद नव्वद अंशचा कोण करतो ठीक आहे कोण करतो आन्सर तुमचा आहे नव्वद अंश डायरेक्ट ट्रिक नाही काही टेन्शन घ्यायचं नाही एका तासात तीस तीस तर तीन तासात नव्वद चला बा तेवीस मिनटं झाले तीस टाईप नंबर तीस एक घड्याळ प्रत्येक तासाला दहा मिनटं मागे पडते जर ती बारा वाजता बरोबर लावली असेल तर दोन तासान तासानंतरचा काट्यातील कोण किती अंशाचा होईल ता। तास काट्यातील कोण किती अंशाचा होईल पहा एक घड्याळ प्रत्येक तासाला दहा मिनटं मागे पडते ओके ठीक आहे जर बारा वाजता बरोबर लावली असेल दोन तासानंतर तास काट्यांतील कोण किती अंशाचा होईल पा ती बारा पी एमला लावली लावली आणि वा डायरेक्ट सांगत आहे दोन तासानंतर दोन तासानंतर सांगत आहे ठीक आहे बा ती एक तासाला प्रत्येक तासाला दहा मिनटं बा मागे पडत आहे दहा मिनटं मागे पडत आहे ओके मग दोन तासाला वीस मिनिटं मागे पडते ठीक आहे मागे पडते जर ती बारा वाजता बरोबर लावली तर बारापासून दोन तास म्हणजे दोन वाजणं होते परंतु ती दोन वाजता दोन नऊ वाजता इथून हे म्हणजे तीन होते आणि हे म्हणजे दोन होते ठीक आहे हां म्हणजे एक होते दोन वाजता बरोबर ती घड्याळ थांबण्याचीऐवजी वीस मिनटं आधी थांबण मिनिट काटा वीस मिनटं आधी थांबण आणि वीस मिनटं आधी थांबणे म्हणजे होते चाळीस मिनटं जाणे एक वाजून चाळीस मिनटं ठीक आहे एक वाजून चाळीस मिनटं इथं तीस मिनटं होते इथं फोर्टी फाईव्ह मिनटं होते तीस मिनटं फोर्टी फाय मिनटं याच्यामध्ये पाच पाच मिनटंचा फरक असतो हे पस्तीस मिनटं आणि हे चाळीस मिनटं बस तुमचा काटा इथं आहे आणि इथं आहे चला एकोणतीस कुठे गेलो तुमची टायमिंग हेच आहे मग आता पा सांगतो कुठे गेलो बा हे हा एक वाजून चाळीस मिनटं ही टायमिंग आहे तुमची बस एक वाजून चाळीस मिनटं ही टायमिंग आहे पा सांगतो डबल सांगतो ज्यांना कोणाला लस समजलं त्यांना सांगतो काय म्हणते प्रत्येक तासाला दहा मिनटं मागे पडते आणि दोन तासानंतर काट्यातील कोण किती एक तासाला दहा मिनटं मागे पडते म्हणून दोन तासाला ती वीस मिनटं मागे पडते ठीक आहे वीस मिनटं मागे पडते चला बारा वाजता बरोबर लावली बारापासून दोन तासानंतर दोन वाजायला पाहिजे परंतु दोन न वाजता वीस मिनटं कमी वाजन म्हणजेच तुमचे वाजन एक वाजून चाळीस मिनटं होईल एक वाजून चाळीस मिनिटं होईल बस तर तास काट्यातील कोण किती अंशाचा होईल तर तास का तर तास काट्यातील एक मिनिट थोडं क्वेश्चन चुकला म्हणजे याच्यानुसार पण आन्सर काढता येते पण मला जो क्वेश्चन काढायचा होता त्यानुसार थोडंसं चुकला क्वेश्चन मला काढायचं होतं का या आता जी जी जो टाईमिंग आहे त्या टाईमला म्हणजेच हा जो एक वाजून चाळीस मिनट हा जो टाईम झाला या टाईमला तास आणि मिनिट काट्यातील कोण हे मला आ, हा क्वेश्चन बनवायचा बन बन होता चुकीने तो दुसरा क्वेश्चन बनला तो बरं ठीक आहे ना मी जो बनवायचा क्वेश्चन होता त्यानुसार आन्सर सांगतो डायरेक्ट हेच आहे ना आन्सर थर्टी गुणला टी मायनस अकराशे दोन गुणला मिनटे म्हणजे थर्टी गुणला एक वाजणे म्हणजे एक मायनस अकराशे दोन गुल्ला चाळीस मिनटे याचा अर्ध होते वीस याचा अर्ध तीस मायनस अकरा गुणला वीस अकरा दोन बावीस शून्य मग हे तुमचं आन्सर येते मायनसचे एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे नव्वद आहे ना, ना तेच तीन साठमधून मायनस करा एकशे तीन साठ मायनस एकशे नव्वद तुमचं किती आन्सर येते एकशे सत्तर का हो याला आता पाहिजे भाऊ दहा दोनशे सत्तर मला दो क्वेश्चन तयार करायचा होता है है है। का जेव्हा ती ही वेळ होईल त्या वेळेला तास काटा आणि मिनिट काटा यामधील कोण किती हे मला क्वेश्चन अपेक्षित होतं जो की आणि चुकीचा म्हणला माझ्यानुसार हा हे आन्सर आहे आता प्रश्नानुसार तुम्हाला आन्सर सांगतो काय देत दोन तासानंतर तास काट्यातील कोण किती अंशाचा होईल म्हणजे तास काटा किती चालला असं त्यांना मनाचं आहे बारा पी एमपासून हे तीन पी एम होते आणि हे दोन पी एम होते आणि हे होते एक पी एम ठीक आहे चला एक पी एम म्हणा म्हणा दोन तासानंतर म्हणत आहे ॲक्च्युअलमध्ये दहा मिनटं दहा एकूण वीस मिनटं मागं पडत आहे म्हणजे दोन तासानंतर तास का ता, काटा ॲक्च्युली ॲक्च्युअलमध्ये एक, एक तास चाळीस मिनटं चालला एक तास चाळीस मिनटं चालला तुम्हाला मी सांगितले तास काटा एका तासाला तीस अंश चालतो एका मिनटाला शून्य पाच पाच पॉईंट पाच अंश चालतो ओके आता एका तासाला तीस अंश चालला आपला बरोबर आहे चाळीस मिनिटाला वीस अंश चालतो ठीक आहे चाळीस मिनिटाला त्याच्या अर्धे म्हणजे वीस अंश चालतो ठीक आहे एक तास प्लस चाळीस तास एकूण तीस प्लस वीस एकूण तो पन्नास अंश चालला तास काटून किती अंसर अंतर कापले तास काठ्यांमधील तास काठ्याने किती अंतर काढले हे पन्नास अंश तुमचा आन्सर आहे नेक्स्ट टाईप नंबर एकतीस किती क्वेश्चन आहे वर्ष तीन टाईप आहे एकतीस बत्तीस झाला वाटतंय ठीक आहे एक दोनच दोनच टाईप राहिले शेवटचे ते फास्टमध्ये घेऊन घेऊ पहा आदर्शचे मनगटीचे घड्याळ व भिंतीवरील घड्याळ हे समान वेळ दर्शवते दोन घड्याळ आहे एक मनगटीवरील घड्याळ आहे आणि एक आहे भिंतीवरील घड्याळ दोन्ही समान वेळा दर्शवते दर्शवते ठीक आहे भिंतीवरील घड्याळात पाच वाजून पाच एक मिनटे झाली ओके तर त्यांच्या हातातील घड्याळात सहा वाजायला एक मिनटे बाकी होती ओके ही दोन्ही घड्याळे कोणती वेळ दर्शवितात ठीक आहे अशा कंडिशनमध्ये नेहमी लक्षात ठेवा एक घड्याळ दाखवत आहे पाच वाजून पाच एक मिनटे दुसरी घड्याळ सहा वाजायला सहा एक मिनटे लिहा इथून पाच वाजून पाच एक मिनटे आणि दुसरीकडे आहे सहा वाजायला वाजून पाच एक मिनटे पल्लीपल्ली आहे ना तास पाच अजून मिनटे पाच वाजून पाच एक मिनिटे दुसरी एक्स पाँच पाँच एक्स सहा वाजायला एक मिनिटे कमी पाच प्लस पाच एक सहा मायनस एक्स मिनटं कमी ठीक असं तुम्ही आता काही नाही टेशन घ्यायचं नाही तासा तासामधला डिफरन्स काढा पहिलं पाच मायनस सहा सॉरी सहा मायनस पाच होते एक तास जबलं आणि ह्या दोघांची बेरीज करा एक कमी आणि एक जास्त असेल तर बेरीज करा हे होते पाच एक्स प्लस एक्स इज इक्वल टू सहा एक्स म्हणून सहा एक्स बरोबर हे या दोघांचं बरोबर करा एक तास म्हणजे साठ मिनटं होते इथून एक्स बरोबर होते दहा मिनटं मग हो। तुमची टायमिंग काय तर पाच वाजून एक पाच एकस मिनटे टायमिंग यो टायमिंग इट्स पाच वाजून पाच ता एक मिनटे म्हणजे पाच तास तर बर बरोबर आहे प्लस पाच एकस मिनटे म्हणजे किती पाच गुणला एक्स बरोबर दहा पाच दहा पन्नास मिनटे पाच वाजून पन्नास मिनटे ठीक आहे पाच वाजून पन्नास मिनटे हा टाईप याच्यानुसार नसून समजला तर सेम टाईप तुमचा थोडंसं वाढवून दिलं मी याच्यामध्ये ठीक आहे एका घड्यात दोन वाजून चाळीस मिनटे वाजले दोन वाजून चाळीस मिनटे आणि चार वाजायला सहा एक मिनटे कमी ओके ही एकच वेळ दर्शवते तर त्या घड्यात किती वाजले असतील मी काय म्हणतो इथं पाच आहे इथं सहा आहे सॉरी चार इथं चार आहे तिथं सहा आहे एक कोणतीतरी अशी टायमिंग टायमिंग आहे चार वाजून एवढे मिनटं झाले आणि सहा वाजायला एवढे मिनटं कमी आहे ओके जर तुमची घड्याळ अशी असेल घडी घड्याळ अशी असन तर तुमचे इथं नऊ आहे इथं सहा आहे तुम्हाला माहीत आहे आणि तीन आहे इथं चार आहे इथं पाच आहे ओके चला अशी एक टाईम आहे का चार वाजून काहीतरी मिनटं झाले आहे इथं एवढ्यात कुठं सहा वाजायला काहीतरी मिनटं बाकी आहे टायमिंग तुमची एकच आहे अशा कंडिशनमध्ये काय करायचं ते सांगतो सळ सळ पा दोन आणि चारचा टायमिंग दिला दिला वाटते इथे ठीक आहे चला काय हरकत नाही चार आणि सहा असो की दोन आणि चार असो सेमच आहे ते काही तेवढं मोठं विषय हे नाही बारा असते इथं एक असते दोन असते तीन असते आणि चार असते बघा आता हे सगळं मिटवतो हो फक्त हे दोन आणि चार लक्षात ठेवा दोन वाजून काहीतरी मिनटं झाले आणि चार वाजायला काहीतरी मिनटं बाकी आहे म्हणजे टायमिंग तुमची वेळ इथं एकच दर्शवत आहे अशा कंडिशनमध्ये टायमिंग जरी वेळ जर एकच दर्शवत असेल तर काय लक्षात ठेवा दोन वाजून म्हणताय आणि चार वाजायला म्हणताय दोन्ही तासांमधला डिफरन्स घ्या चार मायनस दोन इज इक्वल टू दोन तास आणि दोन तास म्हणजे होते साठ प्लस साठ वीस हो मिनिटे एकशे वीस हो मिनिटे लिहून घ्या आता एकशे वीस मिनिटे इज इक्वल टू वाजायला चार एक मिनटे आणि वा सहा मिनटे दोघांचे बिरीज करा वाजून चार एक मिनटे म्हणजे प्लस चार एक मिनटे आणि मायनस चार एक मिनिटे चार एक मिनिटे प्लस 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 आणि मायनस आहे ना एक प्लस चार एक मिनटे इथं मायनस चार एक मिनटे प्लस आणि मायनस असेल तर दोघांची बेरीज करा चार एक्स प्लस सहा एक्स हे होते सहा चार दहा एक्स दहा एक्स इज इक्व टू होते एकशे वीस मिनटे इथून एक्स इज इक्व टू बारा मिनटे बस तर त्या घड्यात किती वाजली असतील ठीक आहे बा पाहून घड्यात किती वाजली असेल एक्सची किंमत तुमची बारा आली आणि घड्यामध्ये वाजली किती आहे बारा वाजून चार एक्स मिनटे सॉरी दोन वाजून चार मिनटं दोन वाजून चार एक्स मिनटे म्हणजेच दोन वाजून चार आणि एकच्या ठिकाणी बारा ठेवा बारशे अटेचाळीस म्हणून दोन वाजून फोर्टी एट मिनटे दोन वाजून फोर्टी एट मिनटे तुमचा आंसर आहे ओके चला इथे आजचं लेक्चर थांबून देऊ मित्रांनो बाकीचं उद्याच्या लेकरमध्ये आपण घेऊन घेऊ ओके थँक्यू आशा करू तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील थँक्यू पूर्ण घाम येतं मित्रांनो मला थँक्यू